आज आपण परस्परांना छेदणाऱ्या रेषा तसेच समांतर रेषा शिकूया रेषाखंड आणि रेषांबद्दल तुम्हाला माहिती असेलच तुम्हाला आठवत असेल की दोन बिंदूंना जोडणारा सर्वात छोटा मार्ग एक रेषाखंड दर्शवतो उदाहरणार्थ बिंदू ए आणि बिंदू बी ला जोडणारा आकार हा रेषाखंड ए बी आहे जेव्हा आपण रेषाखंडांशी बाहेरची दोन्ही टोके दोन बाजूला वाढवत नेतो तेव्हा आपल्याला एक रेषा मिळते आपण असे म्हणू शकतो की रेषा ही कुठल्याही बिंदूपासून सुरू होत नाही अथवा कुठल्याही बिंदूवर संपत नाही ती अनंतपणे वाढते जे आपण दोन्ही बाजूंना बाणांचे चिन्ह बनवून दर्शवतो आपण ह्या रेषेला कसे नाव द्यायचे हे सांगू शकाल का विचार करा अगदी बरोबर रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंवरून आपण हे नाव देऊ शकतो जसे की या ठिकाणी आपण नाव देऊया रेषा ए बी रेषेला इंग्रजीमधील छोट्या अक्षराने देखील नाव देता येते जसे की रेषा एल लक्षात ठेवा की रेषा हा एकमितीय आकार आहे जेव्हा एकाच वेळी दोन किंवा अधिक रेषांना जाणून घ्यायची वेळ येते तेव्हा आपल्यासमोर वेगवेगळ्या स्थिती उभ्या राहतात उदाहरणार्थ आपल्याला नकाशावर आपल्या घराची स्थिती दर्शवायची असेल तर आपल्याला विभिन्न मार्ग तयार करावे लागतील जर आपण त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येईल की काही मार्ग एकमेकांना छेदतात तर काही मार्ग कितीही जरी वाढवले तरी परस्परांना कधीही छेदत नाहीत आपण रेषेद्वारे मार्गाचे प्रतिनिधित्व करू शकतो अशा प्रकारे रेषांच्या जोड्यांमध्ये ज्या रेषा या परस्परांना छेदतात त्यांना परस्परांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात आणि जेव्हा रेषांच्या ह्या जोड्या कितीही जरी वाढवल्या तरी एकमेकींना छेदत नसतील तेव्हा त्यांना आपण त्यांना समांतर रेषा म्हणतो परस्परांना छेदणाऱ्या रेषांच्या या जोड्या पहा या बिंदूवर दोन्ही रेषा एकमेकांना छेदतात हा बिंदू कोणत्या रेषेवर आहे हे तुम्ही सांगू शकता का विचार करा अगदी बरोबर हा बिंदू दोन्ही रेषांवर आहे म्हणजेच हा बिंदू दोन्ही रेषांचा सा सामायिक बिंदू आहे या आधारावर आपण असे म्हणू शकतो की कोणत्याही बिंदूवर जर दोन रेषा एकत्र आल्या अथवा जर दोन रेषांमध्ये एक सामायिक बिंदू असेल तर त्यांना परस्परांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात ज्या बिंदूवर प्रतिच्छेदन करणाऱ्या रेषा एकमेकांना छेदतात त्यास छेदन बिंदू म्हणतात किंवा आपण असेही म्हणू शकतो की परस्परांना छेदणाऱ्या रेषांच्या सामायिक बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात जर दोन रेषा समान बिंदूंवर भेटत नसतील अथवा दोन रेषेमध्ये समान बिंदू नसेल तर आपण त्यांना समांतर रेषा म्हणतो जसे इथे ए बी आणि सी डी या समांतर रेषा आहेत त्यांना आपण ह्या प्रकारे दर्शवतो समांतर रेषांच्या संदर्भात आणखी एक विशेष मुद्दा आहे चला ही रिबिन वापरून आपण हे समजून घेऊ रिबिनीच्या दोन्ही बाजूना आपण रेषा म्हणू शकतो का विचार करा अगदी बरोबर रिबिनीच्या रुंदीमुळे रिबिनीच्या दोन्ही बाजू कधीही एकमेकांना छेदणार नाहीत म्हणून आपण त्यांना रेषा म्हणू शकतो यामुळे आपण आज हे समजते की दोन बाजूंमधील अंतर हे नेहमी समान असते त्याचप्रमाणे रेषांमधील अंतर हे देखील समान असते परस्परांना छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा यांच्याबद्दलच्या माहितीच्या आधारे इथे दर्शवलेल्या कोणत्या आकृतीत परस्परांना छेदणाऱ्या रेषा आहेत आणि कोणत्या आकृतीत समांत रेषा आहेत हे, हे? हे तुम्ही सांगू शकाल का व्हिडिओ थांबवून तसा प्रयत्न करा चला तर मग आम्हीच सांगतो जर आपण ह्या आकृत्यांमध्ये पाहायला गेलो तर इथे रेषा परस्परांना छेदत नाहीत म्हणूनच या आकृत्यांमध्ये रेषा दर्शवल्या गेल्या आहेत आणि ह्या आकृत्यांमध्ये रेषा परस्परांना छेदत आहेत म्हणूनच या आकृत्यांमध्ये परस्परांना छेदणाऱ्या रेषा दर्शवल्या गेल्या आहेत आता या परस्परांना छेदणाऱ्या रेषा गडे पहा इथे यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण आहे अशा परस्परांना छेदणाऱ्या रेषांना एकमेकांच्या लंब रेषा म्हणतात उदाहरणार्थ ए बी ही सी डी साठी लंबवत आहे जिला आपण ह्या प्रकारे दर्शवतो तर आज आपण परस्परांना छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा शिकलो